विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। रिपोर्टर हनुमंत घोदेसह। सरकार सातत्याने ग्रामीण भागावर आणि गावच्या प्रश्नावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत गाव गाड्याच्या मागण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 22 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत एक दिवस बंद ठेवत असल्याचे सरपंच परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले। मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट विकास जाधव यांनी ही माहिती दिली। ते पुढे बोलताना म्हणाले की अनेक वेळा शासन दरबारी आम्ही आमच्या मागण्या मांडल्या, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले। भारत हा खेड्याचा देश आहे, मात्र त्याच खेड्यावर अन्याय होताना दिसतो आहे। वित्त आयोगाचे पैसे हे खाजगी कंपनीच्या घशात घालण्याचे काम सुरू असून गावच्या शाश्वत विकासासाठी येणाऱ्या निधीत कपात करत केली जात असल्याने सरपंच आणि पदाधिकारी गावगाडा चालविताना मेटाकुटीला आले आहेत। राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचा दिवाळी दसरा सरकारने गावचा वीज पुरवठा कमी करून अंधारात घातला। आज वीज महावितरण कंपनीने 1/4 बिले देऊन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची कनेक्शन तोडली असल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित असल्याने अनेक गावात पिण्याचा पाणी पुरवठा बंद आहे। सरपंच यांनी कोरोना काळात प्रचंड काम करून सुद्धा सरपंच यांना गावात लसीकरण कमी झाले म्हणून अपात्रतेच्या नोटिसा आणि शासकीय अधिकाऱ्यांना मोकळे रान, हा प्रकार खेदजनक असून सरकार चुकीचे निर्णय घेत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले। गावच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोरोना काळात मोर्चे आणि रास्ता रोको करण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायत बंद ठेवत आहोत, यावरही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विरोधी पक्ष नेते यांना याबाबत 18 मागण्यांचे निवेदन दिले असून त्यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। 15व्या वित्त आयोगामधून कुठल्याही प्रकारची कपात न करता थेट ग्रामपंचायती स्थानिक विकासात्मक कामे करण्यासाठीच वित्त आयोगाची रक्कम खर्च करण्यात यावी। कोरोना काळात काम करत असताना राज्यात जवळपास 30 पेक्षा अधिक सरपंच यांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी, तसेच सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी। पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ड यादीच्या घरकुलाचे सर्वेक्षण करताना अनेक चुका झाल्या आहेत, त्या पुन्हा दुरुस्त करण्याबाबत निर्णय व्हावा। केंद्र सरकारला याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा करावा। संगणक चालक हा ग्रामपंचायताचा कर्मचारी समजण्यात यावा व त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना असावेत। CSC कंपनीकडून ग्रामपंचायत आणि संगणक चालक पर्यायाने जनतेच्या पैशाची लूट होत असून हे तात्काळ थांबणं गरजेचं आहे। गावातील पाणी पुरवठ्याच्या बिलांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे। पाणी पुरवठा योजनेचे काही ठिकाणी 2-2 कनेक्शन होते, त्यातील एक कनेक्शन अनेक दिवसापासून बंद आहे तरी बिल येत आहे, तर काही पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्या, त्या ठिकाणी नव्या योजना झाल्या, मात्र जुन्या योजनेची बिले कायम येत असल्याने पाणी पुरवठा योजनेच्या बिलांचा फुगवटा कायम आहे। याची पडताळणी होऊन बिले कमी करून देणे गरजेचे आहे। ग्रामपंचायत निवडणुकी पक्ष चिन्हावर लढवली जात नसल्यामुळे सरपंचांना काम करताना स्थिरता किंवा सुरक्षितता म्हणून पॅनेल बंदी कायद्याची तरतूद करण्यात यावी। प्रत्येक जिल्हा परिषद व प्रत्येक पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष असावा। राज्य सरकारने ग्रामपंचायतीचे खाते ICI बँकेत काढावे असे परिपत्रक काढले आहे। ICI बँक ही जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, त्यामुळे व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत। हे लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच ही खाते असावीत। मागासवर्गीय निधीचा लाभ देताना 6,400 उत्पन्न मर्यादा अट ठेवल्याने 15% निधीचा लाभ देता येत नाही, ती अट शिथिल करावी। दुष्काळ, पूरटंचाई, रोगराई, महामारी संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 लाखापर्यंत आरक्षित निधीची तरतूद करावी। पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यातून एकदा तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत सरपंच उपसरपंच यांची मीटिंग व्हावी। नवी मुंबईत सरपंच भवन बांधावे, तसेच जिल्हा नियोजन मंडळावर सरपंच प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळावे, तसेच त्यांचा शासनाकडून विमा उतरवण्यात यावा।
प्रत्येक महसूल विभागातून किमान एक तरी सरपंच प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्यात यावा. खेडेगावात रोज ज्या कर्मचाऱ्यांशी शेतकरी नागरिक यांचा संबंध येतो ते ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, लाईनमन यांना एकच गाव देण्यात यावे. सरपंच परिषदेने यावर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन 5,000 पेक्षा अधिक गावात हा कार्यक्रम लोकसहभागातून राबविला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र देशी झाडे उपलब्ध होत नाहीत ही बाब लक्षात घेता पूर्वी प्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकरी सेवाभावी संस्था ग्रामपंचायत यांच्या मदतीने नर्सरी तयार कराव्यात व त्यात देशी झाडांच्या रोपांची निर्मिती करावी. अनेक गावात 25-15 निधीतून कामे झाली, मात्र या कामाची बिले दिली गेली नाहीत. आता 25-15 निधी शिफारशीवर दिला जाती ते बंद करून गावच्या गरजेनुसार व लोकसंख्येनुसार तो देण्यात यावा व टक्केवारी बंद करावी. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेत येत असल्याने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाजवळील 5 ग्रामपंचायती कातवडी बुद्रुक, लुमणेखोल, नित्रळ, बनगर, कातरळ या ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात, मात्र या ग्रामपंचायतीचे खाते शासनाने 14/5/2010 रोजी परिपत्रक काढून बंद केले असल्याने त्यांना कोणतंही शासकीय निधी गेल्या 11 वर्षापासून मिळत नाही. ही गंभीर बाब असल्याने या ग्रामपंचायतीचे खाते त्वरित सुरू करावेत अशा मागण्या करण्यात आल्या. आमच्या मागण्यावर योग्य विचार न झाल्यास आगामी जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम सरकारला गावची जनता दाखवून देईल असा इशारा देण्यात आला. या पत्रकार परिषदेसाठी सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त किसन जाधव, प्रसिद्धी प्रमुख संजय जगदाळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, सचिव शत्रुघ्न धनवडे, चंद्रकांत सनस, समन्वयक मनीषा यादव आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती 22 तारखेला बंदमध्ये सामील होतील. सर्व सरपंचांनी सरपंच परिषदेच्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, कौसर जागीरदार, जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे, पंडित धवन, कुलदीप पाटील, अजित बारंगुळे, धनाजी बागल, शिवशंकर ढवन, पंडित मिरगणे यांनी. काकडे प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र. राज्यामध्ये सरपंच परिषदेच्या विश्वस्तांनी एक निर्णय घेतलेला आहे की राज्य सरकारकडून सातत्याने पंचायत राजव्यवस्थेला खीळ घालणारे निर्णय गेल्या अनेक दिवसापासून घेतले जात आहेत. आम्ही अनेक मागण्या सरकारदरबारी यापूर्वी केलेल्या आहेत, परंतु त्याची दखल राज्य सरकारकडून घेतली गेली नाही. म्हणून जे आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, 22 तारखेला राज्यातील सर्व तमाम आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून एक दिवस ग्रामपंचायतीचा 22 तारखेला बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. आपण सरकारदरबारी अनेक मागण्या केल्या की वित्त आयोगाची कपात ही करण्यात येऊ नये, तो पैसा हा शाश्वत विकासावर खर्च करण्यात यावा, राज्यामध्ये पॅनलबंदीचा कायदा करावा, 25-15 जे कामं झाले त्याचे पैसे तातडीने द्यावेत, त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष उभारण्यात यावा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये जो सर्वेक्षण झालं ते चुकीचं झालं ते पुन्हा सर्वेक्षण करावं अशा प्रकारची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे कळावी. यासह दुष्काळ, रोगराई किंवा अन्य जे ग्रामपंचायतच्या संदर्भात ज्या लोकांच्या मागण्या असतात त्यासाठी विशेष असा निधी दरवर्षी ग्रामपंचायतीला देण्यात यावा. सातारा तालुक्यामधील उरमोडी धरणाच्या आसपासची 5 गाव आहेत, त्यांचा अनेक दिवसापासून खाते बंद केलेले आहेत. त्यांना 11 वर्षापासून 1 रुपया सरकारनं दिलेला नाही, त्यांचाही निधी तात्काळ त्यांना देण्यात यावा. यासह अनेक ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत या मागण्याचा पाठपुरावा सरकारकडे आपण सातत्याने केला, परंतु सरकारने दखल घेतली नाही. म्हणून हे आपलं आंदोलन आपण एक दिवसाचं हे गाव लेवलला आपली ग्रामपंचायत बंद ठेवून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गावच्या प्रश्नाकडं सातत्यानं दुर्लक्ष झाल्यामुळं आणि आपल्या निधीच्या माध्यमातून आपल्यावर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यात सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला. मी ॲडव्होकेट विकास जाधव, सरपंच परिषद, प्रदेश सरचिटणीस. सरपंच परिषद ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या
हक्क अधिकार कर्तव्यासाठी आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांवर जो अन्याय होतो तो दूर करण्यासाठी कार्यरत आहे. आज आम्ही मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व 28,000 ग्रामपंचायतींना आवाहन केलेलं आहे की आपण सातत्यानं अनेक मागण्या करत आहोत. सातत्यानं मागण्या करत असताना शासन हे त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आपण एक दिवसाचा संप ग्रामपंचायती बंद करून आपण करायचा आहे आणि सर्व राज्यातील ग्रामपंचायती निश्चितपणाने यामध्ये सहभागी होणार आहेत. मागण्या अनेक आहेत पण त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायतीच्या आमच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यावर 75 वर्ष कसा अन्याय केला हे मी या निमित्तानं सांगतो. त्यामध्ये विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, त्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या सदस्यांना मतदानाचा हक्क आहे, परंतु आमच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था तर ग्रामपंचायत आहे परंतु मतदानाचा हक्क नाही. म्हणजे अशा अनेक बाबी आहेत. वित्त आयोगाच्या माध्यमातून असेल निधीचं कपात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अधिकारी वर्गातून जे आमच्या ग्रामपंचायतीची कामं मंजूर करून घेत असताना निधी मिळवत असताना जी टक्केवारी चालू आहे ती टक्केवारी प्रामुख्यानं आम्हाला बंद करायची. म्हणून सरपंचांना मी या निमित्तानं आवाहन करतो, जागे व्हा. 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले तरी देखील ग्रामीण भागावर अन्याय होतोय. हा अन्याय दूर करायचा असेल तर आपण एक दिवस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी या संपामध्ये ग्रामपंचायत बंद ठेवून सामील व्हावं एवढं आवाहन करतो. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.